नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो भारतातील सर्वात श्रीमंत मराठी माणूस कोण आहे या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत भारतात सर्वात श्रीमंत मराठी व्यक्ती कोण आहे असा प्रश्न विचारल्यानंतर मला उत्तरामध्ये काहींनी सायरस पुनावाला बाबा कल्याणी अशी नाव सुचवली परंतु भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे सायरस पुनावाला किंवा बाबा कल्याणी हे नसून लीला गांधी नामक एक महिला आहे आहे ना इंटरेस्टिंग चला जाणून घेऊया कोण आहेत ह्या लीला गांधी आडनावावरून काहींना ह्या गुजराती वाटेल पण तसे काही नाही लीला गांधी यांचा जन्म रत्नागिरीतील एका मराठी कुटुंबात झाला गांधी कुटुंब हे कोकणस्थ संगमेश्वरी वैश्यवाणी समाजाचे आहे आणि हा वाणी समाज कोकणातील व्यापार समुदायातून येतो यू एस चार पॉईंट चार बिलियन एकूण संपत्तीसह लीला गांधी भारतातील तिसरी सर्वात श्रीमंत महिला आहे तसेच फोपच्या सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्तींच्या यादीत त्यांचा नंबर त्रेचाळीसावा क्रमांकावर येतो तसेच चौतीस करोड म्हणजेच यू एस आठ मिलियनच्या देणगीसाठी लीला गांधी यांना हारून इंडिया फिलॉप थ्री लिस्टमध्ये दोन हजार एकोणवीसमध्ये तेवीस स्थानावर ठेवण्यात आले आहे आणि हुरून रिपोर्ट इंडिया इंडियन थ्री लिस्ट एक दोन हजार एकोणवीसच्या द्वारे दोन हजार एकोणवीसच्या महिला परोपकारी यादीत त्या तिसऱ्या क्रमांकावर आहे त्या यू एस व्ही प्रायव्हेट लिमिटेड या मुंबईतील बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल आणि बायोटेक्नॉलॉजी कंपनीच्या अध्यक्ष आहेत यू एस व्ही कंपनी ही मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी औषधे तसेच बायोसिमिलर औषधे इंजेक्टेबल्स आणि सक्रिय फार्मास्युटिकल्स घटकामध्ये माहीर आहे व ती सध्या एकूण पंच्याहत्तर देशामध्ये कार्यान्वित आहे या कंपनीची स्थापना तिचे आजोबा विठ्ठल बाळकृष्ण गांधी यांनी एकोणीसशे एकसष्टमध्ये केली होती जे एक मराठी अर्थतज्ज्ञ आणि उद्योजक होते विठ्ठल गांधी हे संयुक्त महाराष्ट्र समितीशीही संलग्न होते मित्रांनो आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो भारतातील सर्वात श्रीमंत मराठी पुरुष कोण आहे आपले उत्तर खालील कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कॉमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा लिहायला विसरू नका या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद